राज्यात तीन पक्षाचं सरकार सत्तेवर आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपच्या आमदारांना समान निधी जात नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच विरोधी पक्षातील आमदारांनाही कमी निधी दिला जातो असा आरोप सातत्याने केला जातो. याबाबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपावर मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं. जयंत पाटील यांनी नक्की काय आरोप केला, त्याला सामंत यांनी कसं उत्तर दिलं पहा. निधीचा असमान वाटप आहे त्याची एक मोठी तक्रार वेगळ्या भागातल्या विधानसभेच्या सदस्यांची आहे. हजीर तो वजीर अशी परिस्थिती या सरकारमध्ये आहे. जो मंत्रालयात जातो, जो ठाण मांडून बसतो, तो जास्त पैसे घेऊन जातो. त्यामुळं सत्तारूढ असणाऱ्या आमदारांच्या देखील कोणी 300 कोटी मिळवले, कोणी 100 कोटी मिळवले आणि कोणी 50 कोटीच मिळवले, ही जी तफावत सत्तारूढ पक्षाच्या आमदारांच्यातच आहे, याच्यातच आमदारांच्यात फार मोठी सत्तेतल्या फार मोठी प्रचंड आम्हाला तर काय आशा नाही आहे, पण सत्तेत असणाऱ्यांना देखील समान निधीचं वाटप होत नाही. शिंदे गटांच्याकडे गेलेले पैसे बघा, आमच्याकडून आता राष्ट्रवादीकडून गेलेले काही आमचे सहकारी तिकडे जाऊन बसले आहेत, त्यांना किती पैसे मिळाले बघा. आणि मूळ याच्यात सगळ्यात मोठा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्यांना मिळालेले निधी बघा. याची कंपॅरिझन केल्यावर लक्षात येईल की किती असमानतेचं धोरण सरकारमध्येच आहे. बाकीचे विरोधी पक्षाचं तर लांबच राहिलं. जयंत पाटील साहेबांना निधीच्या बाबतीमध्ये पूर्ण माहिती आहे, कारण ते 11 वेळा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेला आहे, सिनियर लीडर ते आहेत आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की अर्थमंत्री अजित पवार साहेब महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात. त्यांच्यासोबत देवेंद्रजी आहेत, त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेसाहेब आहेत, परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांचं कदाचित हे वक्तव्य व्हावं. पण मनापासून त्यांना माहिती आहे की अजितदादा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात, परंतु ते बोलू शकत नाहीत.